तर आपण स्टार्ट करत आहोत स्टुडंट. आणि एक सर्वात महत्त्वाचे इंस्ट्रक्शन आहे सर्वांसाठी. पहा, हे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे हा जो टॉपिक आहे तो आत्ता आपण स्टार्ट केलेला आहे. यातल्या ज्या स्टेप्स आहेत किंवा याचं अकाउंटिंग कशा प्रकारे करतात हे समजण्यासाठी एक दुसऱ्या तिसऱ्या प्रॉब्लेम मधून हे समजणार नाही आहे. जसजसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसतसं आपल्या लक्षात येत जाणार आहे. लक्षात ठेवा, ऍक्च्युली हे प्रॅक्टिस शिवाय होणारं कामच नाही आहे अकाउंटिंग. त्यामुळे याला तुम्ही वेळ दिला पाहिजे. जसजसं वेळ जात जाईल, निघून जात जाईल, आपले प्रॅक्टिसेस होत जाईल तसतसं आपल्याला या गोष्टी लक्षात येतील. तुम्हाला असं वाटेल की बाबा एक प्रॉब्लेम झाला म्हणजे मला ते आलंच पाहिजे असं नसतं. तुमच्या जागी मी असतो तरी सुद्धा मला ते जमलं नसतं, स्पष्ट सांगतोय मी. त्यामुळे वेळ द्या, ऍटोमॅटिकली काय होत जाईल सांगा बघ्या, हे समजत जाईल तुम्हाला. मिस्टर मिस्टर दीप अँड मिस्टर करण वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉपर्टीज अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3:1 रिस्पेक्टिवली. 3 shares कुणाचे आहेत? मिस्टर दीपचे आहेत. करणचा किती शेअर आहे प्रॉफिट मधला? 1 share आहे. देअर बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2018 वॉज स्टूड ऍज फॉलोज. त्यांची बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे 31 मार्च 2018 अखेर. जी बॅलन्स शीट दिलेली असते ती कोणती असते सांगा बघ्या? ओल्ड बॅलन्स शीट असते. तर पाहू, सन्डर क्रेडिटर्सचे अमाऊंट दिले 40,000. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे 10,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे 11,000 रुपये. कॅपिटल अकाउंट, दीपचं कॅपिटल आहे 60,000 रुपये, करणचं कॅपिटल आहे 20,000 रुपये आणि जनरल रिझर्व आलेला आहे बघा पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये 8,000 रुपये. असेट साइड वाचून घेऊया आपण. कॅश दिलेली आहे 40,000 रुपये. सन्ड्री डेटर्स आहेत 32,000 रुपयांचे. लँड अँड बिल्डिंग आहे 16,000 रुपयांची. स्टॉक आहेत 20,000 रुपयांचे. प्लांट अँड मशिनरी आहे 30,000 रुपयांचे. आणि फर्निचर आहेत 11,000 रुपये. जे काय दीप आणि करण पार्टनर्स आहेत यांची जी काय एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म म्हणजे एक्झिस्टिंग जो बिझनेस आहे अस्तित्वात आहे आत्ता जो बिझनेस त्याच्यामध्ये त्यांची जी काय फायनान्शियल पोझिशन आहे त्या व्यवसायाची एखाद्या नवीन पार्टनरला व्यवसायात घेण्या अगोदर त्याची ही परिस्थिती म्हणजे थोडक्यात फायनान्शियल पोझिशन आपल्याला शो केलेली आहे या बॅलन्स शीटवरून. आता पुढे पाहूया आपल्याला ते काय इन्फॉर्मेशन देत आहेत. दे ऍडमिट शुभम इन टू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2018. त्यांनी कुणाला व्यवसायात घेतलेला आहे बघा? शुभमला व्यवसायात घेतलेला आहे आणि 1 एप्रिल 2018 आणि पुढे काही टर्म्स दिले. टर्म्स म्हणजे काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटी कशा प्रकारे आहेत पा. शुभम, शुभम ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 एज हिज कॅपिटल. शुभमनं कॅपिटल किती आणलं पाहिजे बघा? शुभमनं कॅपिटल किती आणलं पाहिजे म्हणून सांगितलंय त्यांनी 20,000 रुपये. ओके. आणि त्यानंतर पा, फॉर 1/5 ऑफ शेअर इन फ्युचर प्रॉफिट. त्याला त्यासाठी किती प्रॉफिट मध्ये शेअर दिलाय फ्युचर प्रॉफिट मध्ये? 1/5. ₹10,000 ऍज इज शेअर ऑफ गुडविल. त्याने गुडविलची रक्कम देखील कॅश मध्ये आणलेली आहे. गुडविलचे अमाऊंट देखील कॅश मध्ये आणलेले आहे. किती रुपये ब्रिंग म्हणजे कॅश मध्ये आणले पैसे? लक्षात ठेवा या ब्रिंगचा खूप महत्वाचा अर्थ आहे. ब्रिंगचा तुम्ही म्हणणार की सर इथं कॅशचा उल्लेख देत नाही तर तुम्ही कशा प्रकारे म्हणताय की हे अमाऊंट कॅश मध्ये आणलेले आहे. ब्रिंगचा अर्थच म्हणलेला आहे काय मग पहा की न्यू पार्टनरला कॅपिटलची अमाऊंट कॅश मध्ये आणावी लागेल. आणि पुढे हे सेंटेन्स संपलेलं नाही आहे, ते पुढे काय म्हणतात? अँड आणि ब्रिंग करावं लागेल. काय ब्रिंग करावं लागेल? 10,000 रुपये ऍज हिज शेअर ऑफ गुडविल. म्हणजे गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणावी लागेल. त्याच्या बदल्यात याला काय दिलेलं आहे बघा? 1/5 फ्युचर प्रॉफिट मध्ये शेअर दिलेला आहे. भविष्यामध्ये व्यवसायासाठी जो जो काही प्रॉफिट होईल त्याच्यामध्ये 1/5 शेअर राहील. कुणाला? शुभमला. ए प्रोव्हिजन फॉर 5% डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स वरती 5% RDD कॅल्क्युलेट करायचा. प्रोव्हिजन म्हणजे तरतूद करणे. डाऊटफुल डेब्ट्सचा अर्थ काय आहे? की आपल्याला साशंकता आहे की पैसे आपले कव्हर होतील किंवा नाही. बरोबर आहे, डाऊट आहे आपले कर्ज परत येईल किंवा नाही. गुड्स जे सोल्ड केलेले आहेत किंवा सर्व्हिसेस आपण सोल्ड केलेले आहेत आपल्या कस्टमर्सना त्यांच्याकडून पैसे येतील किंवा नाही अशी 5% अमाऊंट आहे. त्यासाठी प्रोव्हिजन करा म्हणजे थोडक्यात ते पैसे येणार नाहीत. आत्ताच कन्सिडर करा ती अमाऊंट दिलेली आहे 32,000 रुपये. तर सन्ड्री डेटर्सला टिकमार्क केले, त्याच्यावरती 5% आपण कॅल्क्युलेट करून घेऊ किती अमाऊंट येते चेक करू आपण. यानंतर पहा फर्निचरची व्हॅल्यू दिलेली आहे. फर्निचरची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे तुम्हाला.
फर्निचरची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10% अकरा 20% डिप्रिसिएट करा म्हणतायत फर्निचरवरती, म्हणजेच 11,000 वरती 20% डिप्रिसिएशन. स्टॉक बी ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. स्टॉकला एक टिकमार्क करून घ्या, ॲप्रिसिएशन म्हणजे वाढणे, किंमत वाढलेली आहे स्टॉक आणि बिल्डिंग, बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग इथे दिलेलं आहे बघा. शेवट म्हणतात कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. सर्व पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट काय करा म्हणून सांगितलेलं आहे, त्यांनी ऍडजस्ट करा म्हटलेलं आहे. कोणत्या अकाउंट थ्रू ऍडजस्ट करा म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला, त्यांनी कॅश अकाउंट थ्रू. कॅपिटल ऍडजस्ट करण्यासाठी आपण 3 पद्धतीने ऍडजस्ट करू शकतो. किती प्रकारे ऍडजस्ट करू शकतो कॅपिटल आपण? 3 प्रकारे. त्यापैकी पहिला कोणता यातला दिलेला आहे, कॅश अकाउंट थ्रू ऍडजस्ट करा म्हणतात. ते म्हणतात प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड ए बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. न्यू फर्मची बॅलन्स शीट द्या, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट द्या, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील द्या म्हणून सांगितलेला आहे. हा आपण अशा प्रकारे तयार करणार आहोत. दे पहा, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ज्या असेटवर प्रॉफिट होईल तो क्रेडिट साईडला, ज्या असेटवर लॉस होईल तो डेबिट साईडला, ज्या लायबिलिटीवरती लॉस होईल तो डेबिट साईडला, ज्या असेटवर प्रॉफिट होईल तो क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, ओल्ड पार्टनरचं कॅपिटल आपण बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेणार आहोत क्रेडिट साईडला. यानंतर आपण तयार करणार आहोत बॅलन्स शीट ऍज ऑन 31 एप्रिल 2018. ओपनिंग बॅलन्स शीट द्यायची आहे. जो शुभम नवीन पार्टनर व्यवसायात आलेला आहे 1 एप्रिल 2018 रोजी, त्यावेळेला बॅलन्स शीट काय असेल ती शो करायचं आहे आपल्याला हे चेंजेस मेड केल्यानंतर. आणि हा कॅश अकाउंट आपण काय करतो बघा, वर्किंग नोट फॉर्मॅटमध्ये तयार करत असतो. तर पहिली स्टेप आहे आपल्याला बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घ्यायचे. बॅलन्सेस काय करायचे आहेत, ब्रॉड डाऊन करायचे आहेत. हे ब्रॉड डाऊन बॅलन्सेस कशा प्रकारे करणार आहोत आपण? कॅशचा बॅलन्स दिलाय 40,000 आणि दीपचा आणि करंटचं कॅपिटल दिलंय 60,000 आणि 80,000. तर हे करून घेऊया. हे पहा, क्रेडिट साईडला लिहायचं पहिल्या स्टेपला. हे 60,000 रुपये आणि याचं किती कॅपिटल दिलेलं आहे तुम्हाला, 20,000 रुपये दिलेलं आहे. कुणाचं? करंटचं. त्यानंतर कॅशचा बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्या स्टेपला. ती अमाऊंट किती आहे सांगितले त्यांनी, 40,000 रुपये दिलेली आहे. ओके, पहा पहिल्या स्टेपला आपण बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेतलेलं आहे. दुसरी स्टेप आहे नवीन पार्टनरने आणलेल्या कॅपिटलची नोंद करायची आहे. किती रुपये कॅपिटल आणलेलं आहे बघा, शुभमने किती रुपये कॅपिटल आणलं, किती रुपये कॅपिटल आणलेलं आहे स्टुडंट? ₹20,000 आणलेला आहे. त्याची नोंद करायची आहे आपल्याला, ती नोंद करून घेऊया आपण. चेक करा कुठं नोंद करतो बघा, नवीन पार्टनरने कॅपिटल आणलं कॅश मध्ये, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कुणी आणलेलं आहे, ते शुभमने, त्यामुळे एंट्री इथे लिहायची टू शुभम्स कॅपिटल अकाउंट आणलेले आहेत 20,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पैसे आले म्हणून. दुसरा इफेक्ट होणार आहे शुभम कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट, त्याच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहायचा आहे आपल्याला, त्याच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची आहे. लिहिली का बघा स्टुडेंट, लक्षात आलं का बघा कसा नोंद केलेली आहे आपण? कॅपिटल आणलं नवीन पार्टनरने, नोंद कुठं केलेली आहे आपण लक्षात आलं का? पहा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. यानंतर तिसरी स्टेप आहे गुडविलची ट्रीटमेंट करायची आहे. नवीन पार्टनरने गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणली का बघा, आणलेले आहे. किती आणलेले आहे बघा, किती रुपये आणलेले आहे स्क्रीनवरती दिसतायत? 10,000 आणलेले आहेत. मग हे 10,000 आणले म्हणजे पैसे आले, इथं लिहायचं टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट. ओके, ही तिसरी स्टेप आहे. आणलेलं गुडविल कुणाच्या मालकीचं आहे, ओल्ड पार्टनरच्या, त्यामुळे वाटायचं आहे ते आपल्याला. डिस्ट्रीब्युशन, गुडविल डिस्ट्रीब्युशन अमंग ओल्ड पार्टनर्स इन न्यू रेशो दिलाय का बघा प्रॉब्लेम मध्ये, प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला आहे का? नाही सर. हा, न्यू रेशो दिलेला नसल्यामुळे, न्यू रेशो दिला नसल्याने ओल्ड रेशोज सॅक्रिफाईस रेशो राहील, ओल्ड रेशोज सॅक्रिफाईस रेशो राहील.
पाहू किती रुपये आणले गुडविलचे 10,000. टोटल ओल्ड रेशो किती आहेत 4, 3 असे त्याच्यामध्ये वाटायचं आहे. 4 × 2 = 8, 2 × 4 = 20. पर शेअर किती आला, पर शेअर किती अमाऊंट आली बघा, 2,500. त्याच्यामध्ये हा कोण आहे पहिला पार्टनर ज्याचं नाव काय आहे पहा, दीप. तर दीपला 2,500 × 3 हिस्याप्रमाणे किती जातील गुडविलचे 7,500, आणि करंजे 2,500 × 1, 2,500. आता हे जी गुडविल कॅश मध्ये आणले ते कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं. आता हे गुडविल आपल्याला वाटायचं आहे. वाटताना कुठं लिहिणार आहोत बघा आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट. किती अमाऊंट लिहिली, 7,500 रुपये, 2,500 रुपये. ओके ठीक आहे. किती स्टेप झाल्या स्टुडंट पहा, किती स्टेप झालेत आपल्या, 3 स्टेप झालेत. पहिल्या स्टेपला बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेतले, कुठं ब्रॉड डाऊन करून घ्यायचं आहे ते पाहिलं. दुसऱ्या केसमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण न्यू पार्टनरने आणलेल्या कॅपिटलची नोंद केली. कुठं नोंद करायचं, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला न्यू पार्टनरचं कॅपिटल अकाउंट लिहायचं आहे, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जो न्यू पार्टनर आहे त्याच्या कॉलममध्ये बाय कॅश म्हणून अमाऊंट लिहायचे आहे. तिसऱ्या स्टेपला आपण नवीन पार्टनरने आणलेल्या गुडविलची नोंद केलेली आहे 10,000 रुपये. हे आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्सना वाटून द्यायचं आहे, कारण की ते सॅक्रिफाईस करत आहेत न्यू पार्टनर्ससाठी त्यांचा प्रॉफिट मधला शेअर. मग तो वाटलेला आहे पण ओल्ड रेशो मध्येच, कारण की प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला नाही. ओके, 7,500, 2,500 आणलेली गुडविलची व्हॅल्यू न्यू पार्टनरने ओल्ड पार्टनर्सना वाटून दिली, पैसे दिले, क्रेडिट साईडला जमा केले. आता प्रॉब्लेम मध्ये कुठेही बघा त्यांनी विथड्रॉन हा शब्द वापरलेला आहे का, वापरलेला आहे का पहा स्टुडेंट, चेक करा. नाही नाही, त्यामुळे विथड्रॉन ची ऍडजस्टमेंट करायची नाही. किती स्टेप झाल्या, 3 स्टेप. चौथ्या स्टेपला प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दिलाय का बघा, जनरल रिझर्व. हो बघा सर, जनरल रिझर्व, रिझर्व जनरल रिझर्व. किती रुपये दिलाय जनरल रिझर्व हा, 8,000. आता ही ओल्ड बॅलन्स शीट कुणाची आहे स्टुडंटची सांगा, स्टुडंट ही कुणाची आहे ओल्ड बॅलन्स शीट सांगा, ओल्ड पार्टनर. हा ओल्ड पार्टनर्स ची, त्यामुळे त्याच्यामध्ये दिलेला जनरल रिझर्व देखील ऍडमिशन ऑफ ए पार्टनर केस मध्ये कुणाचा असेल, ओल्ड पार्टनरचा असेल. तो वाटून द्यायचा, वाटून द्यायचा. द्यायची साईड कोणती आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची सांगा, पैसे द्यायची साईड कोणती आहे, डेबिट साईड आहे की क्रेडिट साईड आहे. पार्टनर्सला मी देणार आहे क्रेडिट साईड, क्रेडिट साईड. ओके, बाय जनरल रिझर्व इथं लिहायचं आहे आपल्याला, जनरल रिझर्व अकाउंट वाटायचं आहे. आता वाटताना कसं वाटतो, ओल्ड रेशो मध्ये वाटायचा आहे. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युशन अमंग ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशो वाटा. किती वाटायचे आहेत, 8,000. 8,000 भागिले किती से टोटल जुने 4, 4 × 2 = 8. पर शेअर किती आला, 2,000. त्याच्यामध्ये आता कोण कोण आहेत बघा, हे दीप ला 2,000 × किती से 3 = 6,000 जातील, आणि करणला 2,000 × 1 म्हणजे 2,000 रुपये जातील. ती अमाऊंट लिहायची, पैसे द्यायचे आहेत जनरल रिझर्व 6,000 रुपये आणि 2,000 रुपये. झालं का बघा, क्लिअर झालं का बघा, लक्षात आलं का पहा. किती स्टेप झाल्या, 4 स्टेप झाले स्टुडंट आपल्या. काही शंका असेल तर विचारू शकता या 4 स्टेप मध्ये. मी थांबतोय थोडा वेळ, बोला लवकर. डू यू हॅव एनी डाऊट्स रिगार्डिंग दीज 4 स्टेप्स? 4 स्टेप केलेत आपण. आहे का डाऊट काय? नाही सर. हा ठीक आहे. नो सर. आता तुमच्या लक्षात आले असेल पहिल्या 4 स्टेप आपण कुठे केलेत बघा. नुसतं अनालिसिस करायचं, जे काम आपण करत आहोत, जे स्टडी करत आहोत आपण, त्याचा अनालिसिस करायचा. 4 स्टेपचं इफेक्ट कुठं झालाय बघा, फक्त कुठं झालाय दिसतोय बघा तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला काय दिसतंय काय बघा, इथं आहे का काय? नाही. इथं काय दिसतंय काय तुम्हाला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला?
हाँ कुठे दिसतोय फक्त इफेक्ट आता क्रेडिट साइड साइड आणि पुढे जाऊया बॅलन्स शीटला काय दिसतंय का पहिल्या चार स्टेप मध्ये बघा चेक करा काय दिसतंय नाही आता पुढचे चार स्टेप मध्ये कुठे इफेक्ट झालाय बघा परत कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला याचा अर्थ काय आहे आपण ज्या वेळेला गुडविल कॅश म्हणजे शुभम कॅपिटल कॅश मध्ये आणत आहे गुडविल कॅश मध्ये आणत आहे ते आपण कुठे लिहित आहोत डेबिटला लिहित आहोत आणि त्यानं कॅपिटल आणलं कॅश मध्ये आणि ते गुडविल वाटलं ओल्ड पार्टनर्सना ते आपण कुठे नोंदवत आहोत क्रेडिटला नोंदवत आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या या गोष्टी लक्षात ठेवा अनालिसिस करणं गरजेचं आहे त्या पद्धतीची आपली आपला माइंडसेट त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे पहा पाचवी स्टेप आहे काही अवघड नसतं पाचवी स्टेपला आपल्याला काय करायचं असतं बाळांनो बघा ज्या असेट दिसत आहेत या कॅशला सोडून कारण की कॅश अकाउंट आपण सेपरेट ओपन केला ह्या ज्या असेट आहेत ना सन्ड्री डेटर्स लँड अँड बिल्डिंग स्टॉक प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर आहेत तसे आपल्याला बॅलन्स शीटला लिहून घ्यायचे आहेत पहिल्यांदा ज्याला टिकमार्क आहे ती अमाऊंट इनरला लिहायची सन्ड्री डेटर्स 32,000 रुपये सन्ड्री डेटर्स 32,000 रुपये ठीक आहे त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 16,000 रुपये यानंतर स्टॉक 20,000 रुपये पुढचे असेट आहे प्लांट अँड मशिनरी 30,000 ऍडजस्टमेंट नाही आहे आउटरला लिहा तिला प्लांट अँड मशिनरी 30,000 रुपये नेक्स्ट असेट आहे फर्निचर 11,000 रुपये तर बाळांनो याच्यात आपण काय केलं का वेगळं सांगा असेट्स आहेत तशा लिहून घेतले फक्त ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला लिहून घेतले बघा नुसतं कॉपी पेस्ट केलेलं आहे आपण त्याच पद्धतीने लायबिलिटीज बघूया कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण काय केलेला आहे ऑलरेडी घेतलेला आहे हा प्लस जनरल रिझर्व वाटून टाकलेला आहे जनरल रिझर्व वाटून टाकले त्यामुळे याला परत घ्यायचं नाही कुठल्या लायबिलिटीज आहेत बघा थर्ड पार्टी लायबिलिटीज एक्सटर्नल लायबिलिटीज सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल अँड बँक ओव्हरड्राफ्ट या लिहून घ्यायच्या आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 40,000 रुपये सन्ड्री क्रेडिटर्स 40,000 रुपये पाचवीच स्टेप चालू आहे यानंतर बिल्स पेएबल 10,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 11,000 दोन्हीही लायबिलिटीज आहेत बिल्स पेएबल 10,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 11,000 रुपये पा किती सोपं आहे पाचवी स्टेप झालेली आहे सहाव्या स्टेपला आपल्याला या असेट्स अँड लायबिलिटीज वरच्या ऍडजस्टमेंट करायच्या जी असेटची व्हॅल्यू वाढेल प्रॉफिट होईल तो कुठे नोंदवायचा क्रेडिट साइडला आणि ज्या असेटवर लॉस होईल तो डेबिट साइडला चेक करू आपण आता हे तर पहिले ऍडजस्टमेंट आपली ऑलरेडी झाले प्रोव्हिजन 5% कॅल्क्युलेट करायचा आहे सन्ड्री डेटर्स वरती वर्किंग नोट मध्ये मी येतोय पहा 32,000 रुपये आरडीडी आपल्याला कॅल्क्युलेट 32,000 वर आरडीडी कॅल्क्युलेट करायचा 5% आरडीडी ऑन सन्ड्री डेटर्स सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 32,000 त्याला डिवाइड करा 100 × 5 केलं उत्तर बाळांनो किती येणार सांगा 1,600 आता आरडीडी म्हणजे पैसे ते येणार नाहीत आपल्याकडून आपल्या कस्टमर्स कडून त्यामुळे ती अमाऊंट वजा करा आरडीडी 1,600 येणार नाहीत 32,000 पैकी मग राहिले किती 30,400 रुपये दुसरा इफेक्ट याचा घ्यायचा पहिला कस्टमर कडून येणार होते 32,000 रुपये आता येणार आहेत किती 30,400 म्हणजे तुमचे 1,600 बुडले बाळांनो आता तुमचे पैसे जर 1,600 बुडत असतील तर तुमचा प्रॉफिट होईल की लॉस होईल सांगा लॉस हा तो लॉस नोंदवायचा आहे डेबिट साइडला इथं टू आर डी डी अकाउंट 1,600 रुपये 1,600 रुपये ठीक आहे हा झाला या ऍडजस्टमेंटचा भाग दुसरा आहे फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड बाय 20% फर्निचर वरती 20% डिप्रिसिएशन चार्ज करा म्हणून सांगताय
तर फर्निचरची व्हॅल्यू आहे 11,000, त्यातून लेस 20% डिप्रिसिएशन. किती येईल सांगा बाळांनो? 20% डिप्रिसिएशन ऑन फर्निचर किती येईल? 10% येतो, 1,100. तर 20% येणार 2,200. वजा करा, राहतात किती सांगा मला? 8,800 राहतात का बघा. 11,000 मधून 2,200 गेले, 11,000 मधून 2,200 रुपये गेले, 8,800 रुपये येतात का? आता तुम्ही मला सांगा, तुमचे फर्निचरची पहिल्यांदा न्यू पार्टनर येण्या अगोदरची व्हॅल्यू किती होती? 11,000. आता ती न्यू पार्टनर आल्यानंतर किती व्हॅल्यू झाली? 8,800. तुमचा प्रॉफिट झाला की लॉस झाला सांगा. असेट मध्ये या, लॉस झालेला आहे 2,200 रुपये. लॉस नोंदवायचा इथे डेबिट साईडला, त्या अकाउंटचं नाव लिहायचं कशावरती लॉस झालेला आहे तो, टू फर्निचर अकाउंट 2,200. कितवी स्टेप चालू आहे? 6वी स्टेप चालू आहे आपली. नेक्स्ट, पुढचे ऍडजस्टमेंट आहे, स्टॉक शुड बी ऍप्रिसिएटेड बाय 5%. ऍप्रिसिएट म्हणजे वाढणे. ऍप्रिसिएटचा अर्थ लिहून ठेवा तुमच्या प्रिंटआउट नोट्स वरती. ऍप्रिसिएट याचा अर्थ वाढणे. ओके, 5% न स्टॉक ऍप्रिसिएट झाला, बिल्डिंग 20% न ऍप्रिसिएट झाली. मी लिहून घेतो इथं 5% ऍप्रिसिएशन इन स्टॉक. तर बघू आपण, स्टॉकची व्हॅल्यू 20,000 रुपये आहे. 20,000 वरती 5% काढा बाळांनो, 1,000 रुपये येतील. त्यानंतर 20% ऍप्रिसिएशन इन बिल्डिंग ना, बिल्डिंग मध्ये 20% ऍप्रिसिएशन आहे. बिल्डिंगचे देखील पाहू आता. बिल्डिंगची 16,000 अमाऊंट आहे. 16,000 भागिले 100 गुणिले 20 करा, 3,200 रुपये येतील. 10% येतात 1,600, 20% येतील 3,200. आता ऍप्रिसिएशन, डिप्रिसिएशन आपण लेस केलेला आहे बाळांनो. ऍप्रिसिएशन ऍड करायचं स्टॉक मध्ये, 5% ऍड करा. ऍड 5% ऍप्रिसिएशन. ओके, ऍप्रिसिएशन 1,000 रुपये ऍड केले, याचे झाली अमाऊंट 21,000. सांगा बघूया बाळांनो, प्रॉफिट झाला की लॉस झाला स्टॉक मध्ये? प्रॉफिट. प्रॉफिट नोंदवायचा क्रेडिट साइडला, बाय स्टॉक अकाउंट 1,000 रुपये. हा, यानंतर लँड अँड बिल्डिंग मध्ये पण 20% ऍड करायचं. ऍड 20% ऍप्रिसिएशन. तीन हजार 200 ऍड करा 16,000 मध्ये. किती आलं? 19,200 बाय, याचाही इफेक्ट होईल क्रेडिट साईडला, बाय लँड अँड बिल्डिंग. कितीने वाढली ती अमाऊंट लिहायची? 3,200 रुपये. ओके, पुढे ऍडजस्टमेंट, कॅपिटल ऍडजस्टमेंट करा म्हणतात. कॅपिटल ऍडजस्टमेंट आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये कॅश अकाउंट थ्रू करणार आहोत, तो पुढे भाग बघू. किती स्टेप झाल्या? 6 स्टेप झाले स्टुडंट. किती स्टेप झालेत बघा, किती स्टेप झाले कंटिन्युअली बोला लवकर. 7व्या स्टेपला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं आहे. कोणती साइड जास्त दिसते बघा, कोणती साइड जास्त दिसते? क्रेडिट साइड की डेबिट साइड चेक करा. क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. डेबिट साइडची टोटल किती येते सांगा? ओल्ड पार्टनर्सना वाटायचा आहे तो आपल्याला प्रॉफिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्रेडिट साइड मोठी आली की काय येतो? प्रॉफिट येतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यामध्ये दीप आहे आणि करण आहे. 3,800 किती रुपये येतोय बाळांनो? 400. हा, वजा करा किती? 400 रुपये प्रॉफिट येतोय. 400 रुपये प्रॉफिट आपल्याला वाटायचं आहे. बघा मी इथे लिहितोय 5 नंबरची वर्किंग नेट नोट, डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. करूया डिस्ट्रीब्युशन. आता 400 भागिले किती आले टोटल इसी किती आहे? 4, 4 × 4 म्हणजे किती आलं पर शेअर? 100. त्याच्यामध्ये दीपला वाटा 100 × 3 इसे किती वाटले बघा? 300.
आणि करणला वाटा 100 गुणिले 1 हिस्सा आहे. जुन्या पार्टनर्सना जुन्या रेशो मध्येच वाटायचं, 300 आणि 100 रुपये वाटून जात आहे. इथे लिहायचं आहे 300 रुपये आणि याचे लिहायचे 100 रुपये. लिहिले का बघा. ओके, आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहिलेला आहे. प्रॉफिट द्यायचा असतो, द्यायची साईड क्रेडिट साईड आहे, म्हणून मी इथे लिहित आहे क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 300 रुपये आणि हे किती आले बघा 100 रुपये. याचा विषय येतच नाही नवीन पार्टनरचा. सॉरी, बघा 7 स्टेप झालेत बाळांनो. काही शंका आहे 7 स्टेप मध्ये? नो सर. हा सर, 8वी स्टेप पार्टनरचा कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचा. क्लोज करायचं म्हणजे काय करायचं, बॅलेन्सिंग करायचं. जी साईड मोठी येते ती दोन्ही कॉलम मध्ये लिहायची, जी कमी आहे ती वजा करायची त्या टोटल मध्ये. तर सध्या तरी पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट केलेलं आहे का बघा प्रॉब्लेम मध्ये. पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट केलेलं आहे का बघा, चेक करा लवकर. केलेलं आहे बघा. ओके, त्यामुळे मी पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट करून घेण्यासाठी इथं लिहिणार आहे टू बॅलेन्स कॅरीड डाऊन. इथली व्हॅल्यू मला शोधायची आहे ऍडजस्टमेंट मध्ये. शोधूया आपण आता. प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला नसल्यामुळे पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट करत असताना बघा कसं करतो आपण. पार्टनर्स कॅपिटल ऍडजस्टमेंट सोपा भाग आहे, अवघड नाही आहे. न्यू रेशो दिलेला नसल्यामुळे मी काय करतोय, स्टेप वनला कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो लिहिता येत. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट करणार आहे बॅलन्स रेशो. हा बॅलन्स रेशो कसा मिळतो, 1 मायनस कोण आहे बघा, इनकमिंग पार्टनरचं नाव काय आहे, शुभम शेअर. शुभमला जो शेअर दिलाय तो वजा करायचा. किती दिलेला आहे, 1/4 आहे, 1/5 आहे की किती आहे बघा, 1/5 आहे. ओके, 1 रुपया प्रॉफिट मधून 1/5 वजा केले. किती अमाऊंट येणार सांगा, ही किती व्हॅल्यू येईल, 4/5. आता याच्यामध्ये दीपचा न्यू पीएसआर कॅल्क्युलेट करायचा आहे. दीप न्यू पीएसआर ओल्ड रेशो मांडून घ्यायचा, त्याला गुणायचा आहे बॅलन्स रेशो. ओल्ड रेशो मांडून घ्या, त्याला गुणायचा बॅलन्स रेशो. ओल्ड रेशो किती आहे आपला, त्याचा 3/4 आहे. 3 से 1 रेशो आहे, 3 अंशात येतील, 4 छेदात येतील. गुणुले बॅलन्स रेशो 4/5, 3 चौक 12, 4 5 20. किती आलं बघा, 20 मध्ये 12 शेअर आले कोणाचे, दीपचे. त्यानंतर करंज न्यू पीएसआर ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. ओल्ड रेशो 1/4 आहे करंजचा, बॅलन्स रेशो 4/5 आलेला आहे. 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. किती आला बघा शेअर त्याचा, न्यू पीएसआर 4 आलेला आहे. कोणाचा, करणचा. आता न्यू पार्टनर होता शुभम, त्याचा पीएसआर ठरवायचा आहे. न्यू शुभम्स न्यू पीएसआर सोपा असतो हा. त्याचा ओल्ड पार्टनरशिप मध्ये काही शेअर नाही, त्यामुळे ओल्ड पार्टनरशिप मध्ये टोटल शेअर किती आहे, 4 अंशात पण 4 आणि छेदात पण 4 आणि त्याला दिलेला शेअर 1/5. त्याला दिलेला शेअर 1/5, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. किती आला बघा न्यू पीएसआर सर्वांचा, चेक करा. 12 as 4 as 4 करा, सिम्प्लिफाय करा. 4 × 3 = 12, 4 × 1 = 4, 4 × 4. किती आला न्यू पीएसआर, न्यू पीएसआर किती आलेला आहे, चेक करा. बोला लवकर स्टुडेंट, किती आला न्यू पीएसआर. इथे येतोय 3 as 1 as 1. हा, आता मी काय करणार आहे, स्टेप नंबर सेकंडला टोटल कॅपिटल ऑफ द फर्म कॅल्क्युलेट करणार आहे. टोटल कॅपिटल ऑफ द फर्म, फर्मचं टोटल कॅपिटल काढायचं. कसं काढलं, कॅल्क्युलेट करतो आपण. टोटल कॅपिटल लिहून घ्यायचं आहे आपल्याला इंटू शुभम्स कॅपिटल, शुभमनं आणलेलं कॅपिटल. शुभम्स कॅपिटल न्यू पार्टनर आहे तो, आणि इंटू करायचं
रिसिप्रोकल शेयर गिवन टू शुभम, रिसिप्रोकल शेयर गिवन टू शुभम, चेक करून घेऊया किती शुभमनं आणलेला कॅपिटल आहे, 20,000 रुपये आणलेले आहेत, त्याला दिलेला शेअर किती आहे, 1/5 आहे, पण त्याचा रिसिप्रोकल म्हणजे काय, अंश छेदात आणि छेद अंशात, 1/5 ते काय होणार, 5/1, 20,000 ने गुणा 5 ला किती अमाऊंट आली, टोटल कॅपिटल ऑफ द फर्म, टोटल कॅपिटल ऑफ द फर्म किती आली बघा, 1,00,000. आता स्टेप 3 मध्ये काय करायचं आहे, टोटल कॅपिटल डिस्ट्रीब्युशन, टोटल कॅपिटल डिस्ट्रीब्युशन इन न्यू PSR, न्यू रेशो, न्यू रेशो मध्ये वाटायचा आहे तो, वाटूया 1,00,000, टोटल हिस्से किती आलेत बघा आपले, हे करा टोटल, 3 + 1 + 1 किती आलं बघा टोटल हिस्से, 5, 5 न भाग घालवा, 5 × 2 = 10, वरचे 4 0 आहेत तसे, 20,000 एका शेअरला, त्याच्यामध्ये आता दीप 20,000 × न्यू शेअर आहेत, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दीपचा 3 म्हणजे थोडक्यात किती आलं, 60,000 रुपये. करणचा बघा 20,000 × किती आलं, 1 म्हणजे थोडक्यात आलं 20,000 रुपये. आणि त्यानंतर हा कोण आहे शेवट, शुभम, त्याचं तेवढंच येतं कॅपिटल, 20,000 × 1 म्हणजे 20,000. आता हे जे ओल्ड पार्टनरचं न्यू कॅपिटल आलेलं आहे ते मांडून घ्यायचं आहे आपल्याला, मांडून घ्यायचं आहे आपल्याला, कुठं मांडून घेणार आहे बघा, मी सांगितलेलं होतं तुम्हाला, हो का, इथे शोधायची होती व्हॅल्यू, ती मांडून घेऊया, याची किती आली 60,000 रुपये आणि याची किती आली 20,000 रुपये. ओके ठीक आहे. हा स्टुडेंट पहा, कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आहे, करूया क्लोज. दीपची डेबिट साइड मोठी दिसते की क्रेडिट साइड मोठी दिसते बघा, तुमच्या समोर आता मांडलेली आहेत, क्रेडिट. हा पहा, मी आता लिहितोय, टोटल करायचे आपल्याला 60,000 आणि 7,067 आणि 73,800, 73,800. ओके, तर ऍक्च्युली कॅपिटल किती आहे दीपच, 73,800. त्याचं मेंटेन किती करायचं आहे म्हणून सांगितलंय त्यांनी, किती मेंटेन करायचं आहे बघा, किती मेंटेन करा म्हणतायत, 60,000. राहिलेली एक्स्ट्रा अमाऊंट कशाला ऍडजस्ट करायची, कॅश अकाउंटला आहे, हो का, इथं कॅश देऊन टाकायची. किती आली एक्स्ट्रा अमाऊंट, 13,800 रुपये. किती आले, 73,800 मधून 60,000 रुपये गेले, किती राहिले, किती राहिले बघा, 13,800. हा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 कॅश अकाउंट आहे, तर कॅश अकाउंट आपण ओपन केलेलं आहे, त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय, कुणाचं नाव आहे बघा, दीप्स कॅपिटल अकाउंट, दीपला एक्स्ट्रा अमाऊंट जी येते ती पैसे देऊन टाकलेले आहे, क्रेडिट साइड मोठे आल्यानंतर पैसे एक्स्ट्रा आलेले आहेत 13,800. आता करंटच्या बाबतीत बघा कोणती साइड मोठी दिसते तुम्हाला करंटच्या बाबतीत, क्रेडिट, कसं काय बघा जरा चेक करा, कोणती साइड मोठी दिसते, क्रेडिटच येते, बरोबर आहे. 20 आणि 2 = 22, 24,000 किती आली, 600 रुपये, 24,600 रुपये, बरोबर आहे का बघा, 24,600 मधून 20,000 रुपये मेंटेन करायचे ते वजा करा, आणि किती रुपये दिले परत त्याला, 4,600, हे ऍडजस्ट करणार आहे, हा हे ऍडजस्ट करतोय त्या अकाउंटचं नाव आहे बघा. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय करंट कॅपिटल लिहा, बाय करंट कॅपिटल अकाउंट, त्याच्यासारखंच लिहायचं करंट कॅपिटल अकाउंट, अमाऊंट आहे 4,600, झालं कॅपिटल ऍडजस्ट आपलं. कालच्या प्रॉब्लेम मध्ये पार्टनर्स लोनला ऍडजस्ट केलेलं होतं, त्यामुळे इथं पार्टनर्स लोन लिहिलेला आणि तो अमाऊंट कुठे लिहिलेली, त्याची लायबिलिटी साइड, इथं कॅश अकाउंटला ऍडजस्ट केलाय आणि त्यांनी सांगितलंय कॅश अकाउंट तर दिलेला आहे, मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 कॅश, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइड, थोडक्यात केला काय प्रकार मी तुम्हाला सांगतो, ते 73,800 द्यायचे आहेत दीपला, घ्यायचे किती आहेत दीप कडून, 60,000 रुपये घ्यायचे डेबिट साइड, एक्स्ट्रा जे आहेत ते किती आहेत, 13,800 ते त्याला परत केले कॅश अकाउंट तो.
परत केले म्हणजे पैसे गेले, गेले की पैसे कुठली साइड आहे सांगा बघा, कॅश अकाउंट की गेले पैसे म्हणजे कोणती साइड, क्रेडिट साइड, आले म्हणजे डेबिट साइड। हे इतके बेसिकली मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे। ऍडजस्ट केलेला आहे आपण कॅपिटल, आता एक्स्ट्रा पैसे जे आहेत ते देऊन टाकलेले आहेत टू कॅश लिहून। आता शुभमचं कॅपिटल काय करूया, लिहून घेऊया। तुम्हाला दिसतेत स्क्रीन वरती अमाउंट, स्क्रीन वर अमाउंट दिसते का बघा शुभमची, हा कोणती साइड जास्त दिसते स्टुडंट सांगा मला, क्रेडिट, हा ती लिहून घ्यायची 20,000 आणि 20,000, 20,000 रुपये ऍडजस्ट करायचं नसतं न्यू पार्टनरला, 20,000 हाच बॅलन्स इथं मी काय करतोय क्रेडिट बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेतोय क्रेडिट साइडला, ओपनिंग डेटला 60,000, 20,000 आणि 20,000 हा केलेला ब्रॉड डाऊन बॅलन्स। कुठे घेणार मी, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 60,000, 20,000 आणि 20,000। टोटल अमाऊंट किती आली बघा, 1,00,000 रुपये येते। कॅश अकाउंट आता क्लोज करूया 9व्या स्टेपला, 8 स्टेप कंप्लीट झालेत। 40 पहिलाच होते पैसे, 40,000 रुपये, 20,000 रुपये कॅपिटल आणलं शुभमने, गुडविल आहे 10,000 रुपये आणलेले, म्हणजे थोडक्यात 70,000 रुपये माझ्याकडे कॅश आलेले आहे। त्यापैकी एक्स्ट्रा अमाऊंट जी झालेली आहे ती देऊन टाकली बघा, 13,000 आणि 4,000, 18,400 वजा करा, कॅरी डाऊन बॅलन्स येईल, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 18,400 वजा करा, किती येतात सांगा मला, येतात का सांगा एवढे, 70,000 मधून 18,400 गेले 51,600, बरोबर आहे, दातून 8 गेले 2, दातून 9 गेले 1 आणि 7 2 गेले 5, 51,600 हा जो कॅशचा बॅलन्स आहे तो 9व्या स्टेपला मी काय करणार आहे पहा, असेट साइडला शो करणार आहे, असेट साइडला शो करणार आहे, असेट आहे माझी ती 51,600 रुपये। ओके ठीक आहे स्टुडंट, करूया क्लोज, करा क्लोज, 1,40,000, 1,50,000, 1,61,000 रुपये हा देखील क्लोज करून घेऊया। 0,0 तिसरी संख्या, 4 आणि 2, 6, 6 आणि 8, 14, 14 आणि 6, 20, चौ शिल्लक राहिले 2, चौथी संख्या मोजायच्या, 2 आणि 9, 11, 11 आणि 1, 12, 12 आणि 8, 20, 20 आणि 1, 21, 1 ठेवला शिल्लक राहिले 2, म्हणजेच हातचा आला 2। पाचवी संख्या मोजायची आता, 2 आणि 3, 5, 5 आणि 1, 6, 6 आणि 2, 8, 8 आणि 3, 11, 11 आणि 5, 16, पुढे संख्या नाही म्हणून मी 16 लिहून घेतोय, झाला का बघा टॅली, 1,00,000 कितीनं टॅली झालेला आहे, 61,000 रुपयेनं टॅली झालेला आहे, बरोबर येते का बघा, दोन्ही साइड इक्वल येते का चेक करा स्टुडंट, हो सर, हा आता हा परत एकदा मी जाता जाता तुम्हाला एक्सप्लेन करत आहे कॅपिटल कशा प्रकारे ऍडजस्ट केलेला आहे, कॅल्क्युलेट कसं करायचं। प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला नाही आहे, पहा व्यवस्थित समजावून सांगतोय, प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला नसल्यामुळे मी पहिल्यांदा काय केलं, पहिल्या स्टेपला न्यू रेशो कॅल्क्युलेट करून घेतला। कसा कॅल्क्युलेट केला हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे थिअरी मध्ये, बॅलन्स रेशो घ्यायचा, एक मधून शुभमला दिलेल्या शेअर वजा करायचा। हा एक बऱ्याच विद्यार्थ्यांना जी अपूर्णांकातली गणित आहेत ती येत नाहीत कॅल्क्युलेशन करता, जी संख्या आपण मांडलेली आहे त्याच्या छेदात काहीच लिहिलं नाही, म्हणजे छेदात किती असणार, 1 असणार। आता वजाबाकी असेल, अपूर्णांकांची गणितं दिलेली असतील, फ्रॅक्शन्स दिलेले असतील आणि वजाबाकी करायचं असेल किंवा ऍडिशन करायचं असेल, तर या ही वजाबाकी करण्यासाठी रूल सर्वात महत्वाचा असतो की बाबा दोघांचे छेद समान असणं गरजेचं आहे, हे दोघेही काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत। मग त्यासाठी काय करायचं, याच्या छेदाने याच्या अंशाला गुणायचं, याच्या छेदाने याच्या अंशाला गुणायचं आणि नंतर या छेदाछेदांचा गुणाकार घ्यायचा। बघा 5 × 5, 1 × -च चिन्ह ठेवायचं, 1 आणि 5 × 5 किती राहिले बघा, 4 × 5 आलं का, बऱ्याच जणांना माहित नसतं म्हणून सांगतोय, बऱ्याच जणांना असंही वाटेल की सर हे एकदम बेसिक आहे, या गोष्टी देखील आम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, पण काही जणांना माहित नाही त्यांना सांगावं लागतं। 4 × 5 आला, दीपचा न्यू PSR काढला आपण, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो, 3 × 4 × 4 किती आला बघा दीपचा न्यू PSR, 12 × 20, करणचा बघा 4 × 20, त्याच पद्धतीनं शुभमचा 4 × 20, मांडून घेतला, सिम्प्लिफाय होतोय म्हणून सिम्प्लिफाय केला,
चारित्रिकम 12 तीन ठेवले 4 एके 4 एक ठेवला 4 एके 4 एक तीनास एकास एक म्हणजे टोटल किती से आले 5। टोटल कॅपिटल फर्मचं कॅल्क्युलेट केलेलं आहे कशा प्रकारे शुभमनं आणलेलं कॅपिटल मांडलं आणि शुभमला दिलेला फ्युचर प्रॉफिट मधला शेअर आहे त्याचा रिसिप्रोकल घेतला। रिसिप्रोकल कसा आला 1/5 आहे तो 5/1 आला। टोटल कॅपिटल 1,00,000 रुपये हे न्यू शेअर मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्युट केले। 1,00,000 त्याला भागिले 5 हिस्से न्यू आहे त्यामुळे न्यू हिस्से जे टोटल न्यू पीएसआर आहे त्या टोटल पीएसआर ना टोटल कॅपिटलला डिवाइड केलं पर शेअर अमाऊंट किती आली बघा 20,000। दीपचे किती न्यू पीएसआर आहेत 3 आहेत 20,000 गुणवले 3 60,000। करणचा 1 आहे 20,000 आणि जो शुभम आहे त्याचा 20,000 आलेली अमाऊंट आम्ही काय केलेली आहे न्यू कॅपिटल अमाऊंट ही आम्ही न्यू बॅलन्स शीटला शो करणार। 1 एप्रिल ही बॅलन्स शीट काय आहे न्यू बॅलन्स शीट आहे एवढं लक्षात ठेवा। दिस वन इज द न्यू बॅलन्स शीट। इथे लिहायचं कॅरी डाऊन मध्ये आलेली रक्कम ही लिहिली बॅलन्सिंग केलं क्रेडिट साइड मोठे आलेले आहे वजा केली ही रक्कम त्यातून टू कॅश लिहायचं ज्या अकाउंटला ऍडजस्ट केले ते। डेबिट साइड मोठे आली असती तर क्रेडिटला आपण बाय कॅश लिहिलं असतं तसेही प्रॉब्लेम्स आहेत ते पुढे तुम्हाला पाहायला मिळतील। तर स्टुडंट ठीक आहे काही डाऊट्स आहे का तुम्हाला याच्यामध्ये बोला लवकर काही डाऊट्स आहेत का नो सर ठीक आहे चालेल मी याचे प्रिंटआउट्स तुम्हाला पाठवत आहे चेक करून घ्या।